सर आपण बागेत आलो आहोत, आपल्याला आता खेळायचं आहे. हो, आज मी तुम्हाला एक खेळ सांगणार आहे, निरीक्षणाचा खेळ. सर, निरीक्षणाचा खेळ? हो मुलांना, निरीक्षणाचा खेळ. आता या बागेमध्ये तुम्हाला विविध झाडे वनस्पती दिसत आहे, हो की नाही? आता तुम्हाला या बागेमध्ये फिरायचं आहे आणि या झाडांचं तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. त्यानंतर त्यावर मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जे काही पाहलाय, निरीक्षण केलंय, त्यावरून तुम्हाला ते सांगायचं आहे. तर मुलांनो, केलं तुम्ही निरीक्षण? ठीक आहे. आता मला सांगा तुम्ही, हे जे तुम्ही वनस्पती बघितले, झाडं बघितले, त्यांची कोणकोणती अवयव दिसली तुम्हाला? सर, पानं दिसली, फुलं दिसले, फळं दिसली. आणखी कोणती अवयव दिसली? सर, फांद्या म्हणजेच खोड. बरोबर. आता बघा मुलांनो, वनस्पतीचे खोड, पान, फूल आणि फळ ही अवयव आहेत, आणि याशिवाय मूळ हे सुद्धा वनस्पतीचं महत्त्वाचं अवयव आहे. तर आज मी तुम्हाला वनस्पतीची ही जी अवयव आहेत त्यांचं मुख्य कार्य काय आहे हे तुम्हाला सांगणार आहे. तर बघा मुलांनो, आता आपण वनस्पतीचे मुख्य अवयव बघितली, ती म्हणजे मूळ, खोड, पान, फूल आणि फळ. आता यामध्ये महत्त्वाचा जो अवयव आहे तो म्हणजे मूळ. आणि वनस्पतीचा मुळाचा जो भाग असतो तो प्रामुख्याने जमिनीखाली असतो. मग जमिनीखाली असल्यामुळे याचं कार्य काय आहे? तर माती घट्ट धरून ठेवणे आणि वनस्पतीला आधार देणे. याशिवाय जमिनीमधील पाण्याचे आणि पोषक तत्वाचे शोषण आणि वहन करणे ही सुद्धा मुळाची महत्त्वाची कार्ये आहेत. आता गाजर, मुळा यामध्ये मूळ अन्न साठा करण्याचेही कार्य मूळ हे अवयव करत असते. ठीक आहे. आता यानंतर आपण वनस्पतीचा दुसरा जो अवयव आहे तो म्हणजे खोड. त्याचं कार्य काय आहे ते समजून घेऊया. बघा, वनस्पतीची उंची व आकार खोडावर अवलंबून असते. खोड हे अन्न निर्मिती, अन्नवहन, अन्नसाठा व काही वनस्पतीमध्ये पुनरुत्पादनाचे कार्य करते. याशिवाय ते वनस्पतीच्या इतर भागांना आधारसुद्धा देते. ठीक आहे. आता पुढचा अवयव पाहूया आपण, ते म्हणजे पान. बघितले आहे ना तुम्ही, विविध झाडांची पाने ही वेगवेगळी असतात, त्यांचा आकारही वेगवेगळा असतो. तर प्रामुख्याने पान हे पसरट असते. अन्न निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. पाने मुख्यत्वे साधी आणि संयुक्त अशा दोन प्रकारची असतात. आता फुलांचं कार्य, फुलं आवडतात ना तुम्हाला? हो. बघा, वनस्पतीचा हा आकर्षक भाग आहे. फुलं लांब किंवा आखूड देठाने खोडाला जोडलेली असतात. फुलाला विशिष्ट रंग आणि आकार असतो आणि हे पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे साधन आहे. आता वनस्पतीचा शेवटचा अवयव, ते म्हणजे फळं.
फळे ही वेगवेगळ्या आकारांची असतात. फळांमध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक बिया असतात. आणि घेवडा, वाटाणा यासारख्या शेंगा म्हणजेच त्या वनस्पतीची ती फळेच आहेत. तर यावरून आपल्याला काय समजलं मुलांनो, ती म्हणजे वनस्पतीची रचना ही दोन भागांमध्ये होते. पहा, जमिनीच्या वर असणारा खोडाचा भाग आणि जमिनीच्या खाली असणारा मुळाचा भाग. वनस्पतीचे प्रामुख्याने मूळ, खोड, पाने हे घटक असून वेळोवेळी पुनरुत्पादनासाठी त्यांना फुले येतात. फुलांचे रूपांतर फळामध्ये होते. फळांपासून बिया मिळतात. बियांपासून नवीन वनस्पती तयार होतात.